नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल सागर 350 सागरवर। तर टेटचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांनाच वाटते की प्रत्येक कास्टची कटअप किती लागणार। तर आपण या अगोदर एक व्हिडिओ तयार केलेला होता, प्रत्येक कास्टची किती कटअप लागणार अंदाजे। तर तो व्हिडिओ जरा जास्त मोठा होता, त्यामुळे आपण आता प्रत्येक कास्टवाईज आपण एक आता छोटे छोटे व्हिडिओ तयार करत आहोत। तर त्यामध्ये आपण पहिले बघणार आहोत OBC कास्टबद्दल। तर OBC जी कास्ट ह्यामध्ये आपण बघणार आहोत की TET 1 आणि TET 2 पास असणारे, TET 1 पास असणारे उमेदवाराची कटअप, TET 2 पास असणारे उमेदवाराची कटअप, TET 1 आणि 2 पास असणारे उमेदवार, TET 1 आणि 2 पास अपात्र उमेदवार, या सगळ्यांची कटअप बघणार आहोत। तर याआधी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर बघा, निकाल लागल्यानंतर बरेच यांनी हे शॉर्टिंग केलेली काही लिस्ट आहे, OBC वेगळी, SC वेगळी, ST वेगळी। तर आपल्याकडे हे OBC असलेली, OBC कॅन्डिडेट असलेल्यांची लिस्ट आहे। तर बघा, एकूण फक्त टेट एक्झाम पास असणारे कोण, टेट एक्झाम पास असणारे उमेदवार 64,324 लोक आहे, उमेदवार आहे की हे सगळे टेट एक्झाम पास झालेले आहेत। मग आता किती मार्कमध्ये किती लोक आहेत ते बघूया। तर 180 एक जण आहे, 170 प्लसमध्ये 13 आहे, 160 58 आहे, 150 137 लोक आहेत, 140 291 आहेत, आणि त्यामध्ये 130 765 आहेत, 120 2161 आहेत, 110 प्लसमध्ये 5652 आहेत, आणि 100 प्लसमध्ये 12,306 आणि 90 प्लसमध्ये 22,500। तर इतके आहेत, आणि 80 प्लसमध्ये पण आहेत 35,289। तर एकूण आणि 70 प्लसमध्ये पण 47,488 असे लोक आहेत। तर आता सगळ्यांनाच कळते की आप कोणाला किती जास्त मार्कवाले किती लोक आहेत आणि कमी मार्कवाले किती लोक आहेत। तर तुम्ही बघत असाल की 90 आणि 70 दरम्यान भरपूर उमेदवार हे पास आहेत, आणि म्हणजे कमी मार्क असणारे भरपूर उमेदवार आहेत, आणि 100 प्लस असणारे किंवा म्हणा 110 प्लस असणारे हे लोक खूप कमी आहेत। तर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत TET 1 असणारे उमेदवार आणि TET 1 आणि 2 पास असणारे उमेदवार। आता TET 1 TET 1 आणि 2 सोबत कम्पेअर करण्यामागचं कारण, किंवा CET 1 किंवा 2 यांच्यासोबत कम्पेअर करण्याचं कारण म्हणजे, बघा मागच्या वर्षी OBCची ही लिस्ट 134 हा शेवट होता, त्याचप्रमाणे विषय शिक्षकमध्ये बघा जिल्हेवाईज कटअप होती, म्हणजे ज्या जिल्ह्यात विषय शिक्षकाच्या जागा किती आहेत त्यानुसार कटअप होती। आता यामध्ये तुम्हाला सांगतोय, बघा पहिले विषय शिक्षकाबद्दल बोलूया आपण। काय होत होतं, जो डी एड आहे आणि TET 1 किंवा 2 पास आहे, तर एक असला तर जो प्राथमिकला चान्सेस होत होता, आणि दुसरा पण पास असल्यानंतर त्याला दोन्ही चान्स मिळत होते विषय शिक्षक। मग त्यामध्ये काय होत होतं की जसं समजा जिल्ह्यामध्ये विषय शिक्षकाच्या जागा होत्या, तर त्यांना दोन चान्स मिळत होते पवित्र पोर्टलला, तो एक तर विषय शिक्षकही बनू शकतो आणि प्राथमिकही शिक्षक बनू शकतो। मग ते तर काय व्हायचं, समजा त्याला मार्क जास्त असतील तर त्याचा ॲटोमॅटिक विषय शिक्षकमध्ये होत होता, आणि कमी जर असतील तर तो ॲटोमॅटिक प्राथमिक शिक्षकला येत होता। तर विषय शिक्षकाची कट ऑफ ही सगळी जिल्हेवाईज लागलेली होती, म्हणजे विषय शिक्षकाची अशी एकच रेंज आली नव्हती की बाबा सगळेजणांना विषय शिक्षकच बनायचं आहे, त्यांनी आपलं सगळं वेगळं भरलं आणि त्यांची वेगळी लिस्ट लागली असं काही नाही, जिल्हेवाईजच झाले, कारण सगळे विषय शिक्षक हे एक पास होतीच, या 1 आणि 2 TET पास होती, CET पास होतीच, तर त्यानुसार झाली। तर आपण सगळ्यात पहिले अगोदर बघूया TET 1 पास असणारे उमेदवार, म्हणजे जे प्राथमिक शिक्षक 1 ते 5 करिता। तर ह्या सगळ्यात जास्त शाळा असतात आणि या शाळेमध्ये शिक्षक भरपूर लागतात, त्यामुळे यांच्या जागा भरपूर निघतात, तर प्राथमिकच्या सगळ्यात जास्त जागा येतात। तर बघा, यामध्ये म्हणूया की 120 जे रेंज फोर प्लस मुलं आहेत यांचं तर कन्फर्मच होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 120 वरच का बोलले सर, तर बघा तुमचे बरेच विद्यार्थी उमेदवार असे आहेत की हा जो माझा व्हिडिओ बघणार, कमी मार्कवाले जरा जास्त आहेत, त्यामुळे कमी मार्कच्या रेंजमध्ये असणारे उमेदवार जास्त व्हिडिओ बघतात, कारण त्यांना आशा खूप राहते। तर तुमची आशा ही आशेची निराशा होणार नाही, तुमची आशाच राहील आणि आशेची इच्छापूर्ती तुमची नक्की होईल। का बरं, कारण जागा जर जास्त निघल्या तरच आशेची इच्छापूर्ती नक्की होईल, त्यामुळे
अति कमी मार्कापर्यंत मी व्हिडिओ बनवून आपलं तुमचा वेळ घेणार नाही किंवा तुम्हाला आपल्यासोबत भावना जुळवण्याचा काही माझा तितका संबंध नाही, नाहीतर तुम्हाला वाटणार की कमी मार्काचं बनवलं आणि ही सगळी लागणार. म्हणून तुम्हाला सांगतो आहे जेवढं अंदाज आहे तेवढंच आपण बोलूया आणि तेवढीच अंदाजापर्यंतच मी कट ऑफ सांगणार आहे. तर बघा आता यामध्ये हे 120 नाही पण 130 प्लस हे उमेदवार ओपनमध्येच जाणार आहेत, कन्फर्म ओपनमध्ये जाणार आहेत. आणि त्यानंतर इथून इथपर्यंत इथून 2000 हे आणि हे 7000 7000 उमेदवारापैकी याच्यामध्ये पेपर टू आणि अपात्र उमेदवार समजा निम्मे काढले आपण 7 मधून तर 3500 उरले. तर 3500 म्हणजेच 110 ते 100 प्लस ही ओ बी सीची, 100 प्लस ही नाही म्हणता येईल, 110 प्लस वगैरे ही झेडपीकरिता प्राथमिक झेडपीकरिता यांचा विचार होईल आणि 100 प्लसवाले जे आहेत त्यांना प्रायव्हेटचे चान्स मिळणार आहेत. ठीक आहे, 90 लिस्ट येणार नाही. 90 आली तरी ते तुमचं भाग्यच म्हणावं, तरी तुम्ही आशा सोडू नका. 100 प्लस म्हणजे ही कन्फर्म आहे, 100 प्लस प्रायव्हेटसाठी आणि 110 आपण झेडपीकरिता पकडूया. तसं 5-5 फरकाने पकडायला पाहिजे आपल्याला. 105 वगैरे हे प्रायव्हेटपर्यंत राहील आणि 110 प्लस ही झेडपीकरिता राहील प्राथमिककरिता. त्यानंतर CTET आणि TET 1 व 2, तुम्हाला सांगितलं 1 व 2वाल्यांना काय मिळतं आहे. विषय शिक्षक जर बनायचं असेल तर त्याला 2 महत्त्वाचं आहे, तर त्यानुसारच तुम्हाला सांगितलं. मागच्या वर्षी असंच झाले, ज्या जिल्ह्यामध्ये विषय शिक्षकाचं जागा होत्या त्यांना तिथं चान्स मिळत होता की तुम्हाला विषय शिक्षक बनायचं आहे का, त्या रेफरन्सनुसार त्यांना जर मार्क बरोबर जास्त असले तर ॲटोमॅटिक तो विषय शिक्षकमध्ये बसत होता आणि कमी असेल तर तो प्राथमिक शिक्षकला येत होता. तर CTET 1 आणि 2 जे पास आहेत विषय शिक्षकाकरिता यांची कट ऑफ जरा हायच असते कारण यांच्या जागा ह्या कमी असतात, त्यामुळे यांची कट ऑफ हाय असते. तर हे सगळे 120 प्लसच राहणार विषय शिक्षकवाले, विषय शिक्षकवाले हे 120 प्लसच राहणार. आणि यामध्ये जर कमी झाले तरी इतके कमी होणार नाही कारण आता बघा बऱ्याच जिल्ह्यांनी काय केलं आहे, BSc म्हणजे मॅथ सायन्सवाल्यांना चान्स दिला आहे प्रमोशन थ्रू, जे उपशिक्षक होते त्यांना उपशिक्षकांना चान्स दिला आहे, त्यामुळे आता मॅथ सायन्सच्या जागा ह्या कमीच आहेत आणि सोशल सायन्सच्या ह्या असू शकतात. ठीक आहे, तर यामध्ये जागा कमी असल्यामुळे काय होत आहे की 110 प्लसवाल्यांचा आपण चान्स म्हणू शकतो आहे विषय शिक्षकाकरिता, म्हणजे जास्तच पण 115 पासून हे वरच राहील कारण विषय शिक्षक ही DED जे प्राथमिक शिक्षक आहे त्यापेक्षा 5 मार्क किंवा 10 मार्क जास्तच राहते. तर आपण 110 पकडलं तरी 5 किंवा 10 मार्क 115 ते 120 दरम्यान विषय शिक्षकाचं लागेल. त्यानंतर TET आणि CTET अपात्र उमेदवार. आता अपात्र उमेदवारांचं तर काय, यांना तर फक्त 9 ते 12 मिळणार, ते BED असेल तर. BED जर असेल आणि TET आणि CTET अपात्र आहेत, फक्त BED आहेत, त्यांना 9 ते 12 मिळणार. तर 9 ते 12मध्ये तर खूपच जागा कमी असतात. आता यांचा CTET पासवाल्यांसोबत यांचा कुठलाच कॉम्पिटिशन नाही, TET आणि CTET-सोबत यांचा कुठलाच कॉम्पिटिशन नाही. यांचा कॉम्पिटिशन कमी मार्कवाल्यासोबत राहू शकतो CTET पासवाल्यांचा इकडे 9 ते 12वाल्यांसोबत जे TET अपात्र आहेत, कारण ज्यांचा इथून होणार नाही ते इकडे येणार ॲटोमॅटिक 9 ते 12 करिता फक्त इथून BEDवाले. ठीक आहे, तर यांच्या पण कटअपचा काही अंदाज आपण लावू शकत नाही कारण यांच्या जागा खूपच कमी येतात, हे डिपेंड करते जागेवरच. तरी यांनाही आपण 100 प्लसच म्हणता येईल आपल्याला, 90च्या खाली जरा आलं तर खूपच छान, पण 100 प्लसच म्हणता येईल यांना कारण जागा खूप कमी येतात. तर 100 प्लसमध्ये यांचा चान्स राहील जे अपात्र आहेत ते. त्यानंतर आहे समांतर आरक्षण. समांतर आरक्षणमध्ये तुम्हाला माहीत आहे महिला आहे, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्त आहे, त्याचप्रमाणे अनाथ आहे, त्याचप्रमाणे अजून भूकंपग्रस्त हे जे आहेत, यांनी सगळ्यांच्या कट ऑफ ह्या 5-5 फरकाने राहणार. तुम्हाला म्हटलं होतं जर 120वाले जर ॲक्युरेट असतील तर 115वाले तर ॲक्युरेट आहेत समांतर आरक्षणामधून, आणि नॉर्मल कट ऑफ जर आपण 100 म्हणली तर ते 105 आपलं नॉर्मल कट ऑफ जर 100 म्हटली मी OBC ची प्राथमिकची तर ते
पंच्याण्णवच्या दरम्यान त्यांचं 95+ होऊन जाईल, ठीक आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांनीच इतकाचा फरक पकडायचा, प्रत्येक कटापासून प्राथमिककरिता 95 पकडा, माध्यमिक जे पेपर 2 आहेत त्यांनी 105 किंवा 110 पकडा, ठीक आहे. सगळ्यांच्या 5-5 फरकांनी राहील जे सांगितलं होतं याच्या अगोदर, एवढी कटअप राहण्याची शक्यता आहे. तर कमी मार्कवाले नाराज होऊन जाऊ नका, कमी मार्कवाल्याकरिता जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला माझा फ्लेवर वाढतो आहे, पण जे खरं आहे तेच अंदाजे बनवलं आहे अंदाज घेऊन. तरी तुम्ही न कमी मार्कवाले पण तुम्ही पॉझिटिव्ह राहा, हे सगळं काही डिपेंड करते जागेवर. आपण हे जी बनवलेली कटअप आहे हे 30,000 जे जागा निघणार आहेत त्याच्या अंदाजानुसार ही तयार केलेली आहे. तर जे काही तुम्हाला प्रश्न येतील मनात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. अजून काही वाटत असेल की तुम्हाला काही कुठल्या नवीन कास्टवर जर कटअप बनवायची आहे तर मला तसंही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.